माझ्या जवळ येते. माझ्या माझ्या आईबाबांचं एक स्वप्न होतं की माझ्या आमच्या मुलीने झी मराठी अवॉर्ड्समध्ये जावं आणि तिने तिथे परफॉर्म करावं. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठी शोबर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलो आहे झी मराठीवरच्या माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेच्या सेटवर. खरं तर या मालिकेतल्या प्रत्येक कलाकाराशी मी गप्पा मारल्या आहेत, पण एक अशी व्यक्तिरेखा आहे तिच्याशी आज मी पहिल्यांदा गप्पा मारतीये, जी तुम्हाला मालिकेमध्ये अशी खूप छान दिसते, ती खूप तुम्हाला छान हसायला लावते आणि तिचे पंचेसही भारी असतात असं मी म्हणेन. शेफाली आपल्यासोबत आहे, म्हणजेच अभिनेत्री काजल काटे. खूप स्वागत काजल. नमस्कार. थँक्यू थँक्यू. कशी आहेस? मी मस्त मजेत. जसं मी आत्ता म्हटलं की शेफाली प्रेक्षकांना आवडते, त्यांना ती हसवते, तिचं कॅरेक्टरच एकंदरीत खूप असं लवली डवली आहे. रिअल लाईफमध्ये काजल कशी? रिअल लाईफमध्ये काजल खूप काही वेगळी नाही आहे. घरच्यांना हसवते, मित्रांना हसवते, ती नसली की बोर होतं घरी मित्रांमध्ये सगळ्यांमध्ये. सो येस, पण बघायला गेलं तर शेफाली ही थोडीशी इकडून क्रॅक आहे, बट काजल नाही आहे. सो काजल जरा सेन्सिबल जोक्स मारते आणि हसवते, आणि शेफाली जरा अल्लड आहे, तिला कळत नाही कुठे काय बोलायचं आणि खूप जास्त एक्सायटेड असते ती प्रत्येक गोष्टीला घेऊन. सो दिस इज द डिफरन्स. बट हां, शेफाली खूप जवळची जवळची, पण डिफरन्स आहे ना काजल आणि शेफाली मध्ये. हो हो, प्रचंड. ही शेफाली साकारण्यासाठी काजलला काय बॅकस्टेज तयारी करावी लागते, मेहनत घ्यावी लागते, स्क्रिप्टवर काय काय मेहनत? स्क्रिप्टवर खरं तर मेहनत करायची एवढी गरज पडत नाही, कारण का आपले रायटर्स इतके अप्रतिम आहेत की त्यांनी जे काही लिहून काढलं आहे ना ते लगेच इमॅजिन होतं, आणि त्यामुळे फक्त डायलॉग्स लर्न करावे लागतात, दॅट्स इट. ओके, आणि शेफाली या कॅरेक्टरसाठी मला एकच मेहनत करावी लागली की मला ऑब्झर्व फार करावं लागलं की आपल्या फ्रेंड्सच्या ग्रुप्समध्ये ग्रुपमध्ये असं कोण आहे की ज्यांच्याबरोबर आपण रिलेट करू शकू. तर अशा माझ्या दोन मैत्रिणी आहेत. पहिली म्हणजे माझी एक मैत्रिणी आहे मिताली नावाची, ती अशीच आहे, म्हणजे बिंदास, अरे काय वगैरे या टाईपचं, जशी शेफाली यशी बोलते बघ की ए तुला कळत नाही काही असं. सो अशी ती आहे. आणि आमच्या सेटवरच एक शेफाली आहे, इफ यू नो, पूजा कुलकर्णी आमची क्रिएटिव्ह, ती खरोखर शेफाली आहे. सो मी तिला दिवसभर ऑब्झर्व करत राहते, कारण का मला सगळेच असं म्हणतात की तुला काही नाही करायचं आहे, तुला फक्त ही पूजा करायची. आणि मग मी तिला ऑब्झर्व करते आणि तिचं काहीतरी असेल ते मी इकडे टाकते आणि तो ऑब्व्हियसली एक जोक बनतो. सो आत्ताच मी एक सीन केला आहे ज्यात शेफाली रडती आणि ती रडताना समोरच्याला कळत नाही, समीर सरांना कळत नाही की ही बोलत काय. ही सेम पूजा आहे, पूजा जेव्हा रडते तेव्हा काय करते मला असं बोलत सर, मला काही कळत नाही सर, अशी ती बोलते आणि सेम मी तिथे साकारली आहे शेफाली. या पण समीर सरांना बघितल्यानंतर तुझे काही एक्सप्रेशन्स असतात आणि तुला 500 करोडवाला हवाय, हे सगळं प्रेक्षक खूप एन्जॉय करतात. ऑन स्क्रीन ते प्ले करताना शेफाली तू काजल म्हणून किती एन्जॉय करते? सो जेव्हा ते साकारते मी, जेव्हा मी शूट करते तेव्हा तर मला असं होतं की यार काय चाललंय हे, बरोबर दिसणार आहे का स्क्रीनवर, हे खूप ओव्हर नाही का होते असं मला होतं. पण जेव्हा मी माझे एपिसोड्स बघते तेव्हा मी स्वतः पण हसते, अँड दिस इज जस्ट बिकॉज ऑफ आर डिरेक्टर अजय सर. त्यांनी माझ्यातून ही शेफाली काढून घेतली आहे मी म्हणू शकते, कारण का पहिले मला पहिल्या दिवशी काही एक आयडिया नव्हती की काय करायचं एक्झॅक्टली. हे ओव्हर तर नाही होणार ना, कारण का एक असतं ना प्रेक्षकांना ते आवडणार की नाही, किंवा कदाचित ते मला शिव्या तर नाही ना घालणार की ही कोण बिंडोके, ही का इतकं का ओव्हर रिॲक्ट करते, हे मला आधी प्रश्न पडायचे असे. बट आत्ता मला असं होतं की नाही यार, अजय सर जो बता रहा ना उसमें कुछ तो बात आहे. आणि मग मी ती जेव्हा करते आणि जी तुम्हाला पाहायला मिळते ती तुम्हाला आवडते असं मला वाटतं. डे वन पासून प्रेक्षक तुला आणि प्रार्थनाला एकत्र बघतात, म्हणजे स्कूटीच्या सीन पासून तू दिसतेस प्रेक्षकांना. सो बॅकस्टेज प्रार्थना बरोबरचा तर बॉन्ड कसा आहे आणि ती धमाल कशी असते ऑफ कॅमेरा? शेफाली आणि नेहापेक्षाही जास्त चांगलं आहे. येस. सो प्रार्थना आणि माझी फ्रेंडशिप आधी नव्हती. आधी मला असं वाटलेलं की प्रार्थना बहिरे आहेत तर आपण जरा दूर राहिलेलंच बरं, आपण आत्ता जस्ट आलो इंडस्ट्रीत आणि नाही बोलू शकत एवढं आपण. पण तिने ज्या ईजने आणि जेवढ्या आपुलकीने स्वतःला असं हे केलं ना, म्हणजे आमच्या बरोबर ती राहायला लागली आणि सगळं, तर आज ती मी नसले तर ती जेवायला स्टार्ट पण करत नाही. म्हणजे आधी शेफालीला बोलव असं तिच्या ती बॉयला सांगते आणि मग मला तिकडून
इन्व्हिटेशन येतं, मी जाते तिच्याच रूममध्ये, आम्ही जेवण करतो सगळं एकत्र, सगळं हे करतो आणि आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. म्हणजे सेटवरचं सगळ्यांबरोबरचंच बॉन्डिंग आमचं खूप चांगलं आहे. इथे आम्ही एक फॅमिली म्हणून काम करतो आणि फ्रेंडशिप खूप जास्त इथे आहे आमची. जसं तुम्ही म्हणणार की श्रेयस सर तूही सर बोलते, हो श्रेयस सरांना सरच म्हणायला हवं, ती एक वेगळी रिस्पेक्ट आहे. त्यांना पाहिल्याबरोबर श्रेयस सरच निघतं. सो आणि आहोज आहोच होतं, आय डोंट नो वाय, ते म्हणतात आम्हाला की अरे यार प्लीज मला श्रेयस बोला सीनमध्ये, तर म्हणजे अरे गप वगैरे. तर ते मला असं पहिले मला खूप व्हायचं की बापरे मला श्रेयस सरांना असं म्हणायचं की ए तुला काय कळते. तर त्यावेळेला मला असं मी नर्वस व्हायचं आणि मी ब्लँक व्हायचं. त्यांनी मला एवढं कम्फर्टेबल केलं ना, ऐक तुला फाडायचं आहे असेल, ओके कम ऑन यू कॅन डू इट, हे ते त्यांचं असतं. आणि मग येस ओके हा यश आहे, इज नॉट श्रेयस तळपदे, हा विचार करून मी तो सीन करते. आणि येस ऑफकोर्स श्रेयस सरसुद्धा आमच्याबरोबर खूप फ्रेंडली असे छान वागतात. आणि शंकरशेन तर काय आपला मस्तच मित्र झाला आहे. सो पहिल्या दिवशी जे काही मला वाटलेलं यांच्याबद्दल सगळ्यांबद्दल की बोलायला कसे असतील आणि हे तर खूप जुने ॲक्टर्स आहेत वगैरे, पण त्यांनी मला असं काहीच जाणवू दिलं नाही आणि आज आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत. येस मायरा बरोबर कशी गट्टी जमली, अरे 500 करोडवाला मिलेगा तुला. ती माझी बेस्टी आहे इफ यू डोंट नो अबाउट इट. तर मी पूजा आणि मायरा आम्ही 3 बेस्टीज आहोत ओके सेटवर. सो आता ती आज येणार आहे आणि मी गेल्या 10 दिवसांपासून तिची वाट पाहते की आज भेटायला मिळणार, उद्या भेटायला मिळणार. सो ती येते आणि पहिल्या दिवशी असं झालं की तिला कळलं की ही शेफाली मावशी म्हणून ही आहे बाबा. तर ती आजही मला शेफाली मावशीच म्हणते, बट ओ माझी बेस्टी करून ती माझ्याजवळ येते. आणि आमची धमाल काय आहे, कारण का मी माझं एक असं हे आहे ना व्यक्तिमत्व म्हणू शकतो आपण, की लहान मुलांबरोबर माझं भरपूर पडतं. मला प्रचंड आवडतात लहान मुलं आणि पहिल्याच दिवशी मी तिच्याबरोबर छान असे फ्रेंडशिप करून वगैरे, आणि मी लहान मुलांबरोबर खूपच लहान होते, त्यांच्याबरोबर बोलताना सुद्धा मी त्यांच्याच आवाजात बोलते. सो ते सगळं आमची अशी गट्टी जमली. आणि मग काय मायराला चॉकलेट्स आवडतात, मग तिला असं काहीतरी एक युनिकॉर्न दे किंवा असं चॉकलेट दे, असं करून करून तिला एकदमच म्हणजे असं होतं की हां आशेफाली मावशी आली, हे एक बॉन्डिंग. तर धम्माल येते यार, मजा येते. लहान मूल असलं सेटवर की एक वेगळी पॉझिटिव्हिटी असते, खूपच वेगळी पॉझिटिव्हिटी. म्हणजे ती आता 10 दिवसांपासून नाही आहे, इफ यू नो तिच्या आजोबांचं असं हे झालं, तर ती नसल्यामुळे ना सेटवर खूप शांतता पसरली आणि त्यातल्या त्यात आमची पूजा पण नाही आहे ओके. सो कारण का पूजा, मी आणि मायरा आम्ही तिघी जर एकत्र सेटवर असलो तर सेटवरचं वातावरण फार वेगळं असतं. म्हणजे कल्ला असतो जो की आता नाही आहे, कारण का मी एकटी पडली आहे. सगळे म्हणतात अरे अरे हिच्या बेस्टीज नाही आहेत ना म्हणून ही शांत बसली आहे. सो असं झालं आहे, बट एकंदरीत खूपच पॉझिटिव्ह वातावरण असतं लहान मुलं असलं की. आणि प्रेक्षकांचं प्रेम खूप या मालिकेला मिळते, प्रत्येक कॅरेक्टरला मिळते. एक कलाकार म्हणून शेफाली प्ले करणं तू किती एन्जॉय करतेस आणि आत्तापर्यंतचा अनुभव कसा एक्सप्रेस कर? एक कलाकार म्हणून शेफाली हे कॅरेक्टर असं आहे जे आत्तापर्यंत मला वाटतं झी मराठीवर असं कॅरेक्टर नाही दिसलं आहे आपल्याला. आणि हे माझ्यासाठी खूपच हार्ड होतं असं म्हणू शकते मी, कारण का एवढी एनर्जेटिक जी मुलगी आहे आणि जी लगेच ती रिॲक्ट करते, तर हे फार वेगळं कॅरेक्टर आहे. आणि माझ्या आयुष्यात हे कॅरेक्टर करण्याच्या 2 महिन्याआधी असं काही घडून गेलं की जे माझ्यासाठी कठीण, आणखी कठीण झालेलं. एप्रिल महिन्यात कोविडमुळे माझे आईबाबा दोघं पण वारले आणि त्यानंतर मला लगेचच या सिरियलची ऑफर आली, म्हणजे मी ऑडिशन दिलं. आणि नंतर हे कॅरेक्टर करणं हे माझ्यासाठी खूप अवघड झालं की किती हसवायचं, म्हणजे किती हसायचं किंवा किती हे. पण येस माझ्या टीमने, माझ्या घरच्यांनी, सगळ्यांनी मला खूप छान सांभाळून घेतलं. सुरुवातीला मी इथे सेटवर यायचं आणि मी एखादा सीन केला की मी लगेच रडायला लागायचं, माझ्या डोक्यात तेच ते फिरायचं. खूप कठीण काळ गेला हा सुरुवातीचा, पण आत्ता मला हीच माझी फॅमिली झाली आहे. सो आत्ता मला ते जाणवूच देत नाही की हां तुझ्याबरोबर असं काही घडलं आहे. आणि आत्ता मी ते कॅरेक्टर करण्यात फारच मला मजा येते आणि आय होप की प्रेक्षकांना पण हे त्यामुळेच आवडतं आहे, कारण का हे आतून निघतं आहे, जे काही हे खूप आतून निघतं आहे. हे मी ॲक्टिंग करत नाही, मी जी काजल आहे, जी माझ्या जवळपासची जी माणसं आहेत, तीच मी इथे साकारते. त्यामुळे ही
ॲक्टिंग कमी आणि आतून ते जास्त निघतं, त्यामुळे ते फार नॅचरल असं वाटतं असं मला मला येत आहेत मेसेजेस की तुझं काम हे फार नॅचरल वाटतं आहे काजल. सो माझ्या सगळ्या इंस्टाग्राम फॉलोअर्सना, माझ्या सगळ्या प्रेक्षकांना जे मला पाहत आहेत, त्यांना खूप 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 धन्यवाद की ते इतकं प्रेम करत आहेत ना माझ्यावर. म्हणजे आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं, पण मी जेव्हा आता बाहेर जाते ना, चार लोक मला ओळखतात आणि चार लोक मला फोटो काढायला येतात आणि मी कोणालाच नाही असं म्हणत नाही, कारण का त्यांच्यामुळेच मी आज इथे शेफाली म्हणून माझं नाव झालं आहे किंवा होतं. मी हेच म्हणेन की प्रेक्षकांना हे त्यामुळेच आवडतं आहे, कारण का हे आतून निघतं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर मी इतकंच म्हणेन, आईबाबा जिथून कुठून तुला बघतायत ते खूप प्राऊड फील करत असतील आज तुझ्या. माझ्या आईबाबांचं एक स्वप्न होतं की माझ्या आमच्या मुलीने झी मराठी अवॉर्ड्समध्ये जावं आणि तिने तिथे परफॉर्म करावं आणि तिला ॲक्टिंगचा अवॉर्ड मिळावं, हे जे स्वप्न होते मम्मी पप्पा हे मी पूर्ण केले आहेत. मी झी मराठी अवॉर्ड्सला गेले, मी परफॉर्मसुद्धा केलं, ते कसं घडून आलं मला माहिती नाही, मी परफॉर्मसुद्धा केलं आणि मला बेस्ट कॉमेडीचं अवॉर्ड पण मिळालं. आणि तिथे मी ते बोलले की येस, माझ्या आईबाबांचं जे स्वप्न होतं ते मी आता मी सुरुवात केली आहे ते पूर्ण करण्याची. मी तो अशीच तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर मी हेच सांगेन काजल. थँक्यू सो मच, तू वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या, ऑल द बेस्ट यार. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्स टू यू की तुम्ही मला ही संधी दिली तुमच्याबरोबर बोलण्याची. थँक्यू सो मच या.